येत्या 4 ते 5 दिवसात राज्यात विदर्भ आणि कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे, त्यामुळे पुढचे काही दिवस सतर्कता बाळगण्याचं आवाहन केलं जात आहे. मुंबईसह उपनगरात मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे 1 ते 1.5 फुटांपर्यंत पाणी साचलं. दरम्यान पाण्याचा निचरा होण्यास सुरुवात झाली आहे आणि थोड्याच वेळात सबवे खुला केला जाईल. पुण्यातल्या भिडे पुलावरची वाहतूक आज आणि उद्या बंद असेल. डेक्कन भागातल्या मेट्रो स्टेशनपर्यंत जाणाऱ्या पादचारी मार्गाचं काम करण्यासाठी ही वाहतूक बंद ठेवण्यात येते. बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या 36 तासांपासून अनेक भागात पाऊस पडतोय, त्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. शेतातही पाणी साचलं आणि पिकं पाण्याखाली गेली आहेत. वर्धा जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. ग्रामीण भागातलं जनजीवन यामुळे विस्कळीत झालंय, तर हिंगणघाट तालुक्यातील कान्होली गावाला पाण्याचा वेढा पडलाय. राज्यातल्या बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये 11वीचे प्रवेश 100% पूर्ण झालेले नाहीत. त्यातच 21 ऑक्टोबरपासून दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होणार आहेत. सध्याच्या परिस्थितीत प्रथम सत्राचा अभ्यासक्रम शिकवून पूर्ण होऊ शकत नाही, त्यामुळे अनेक कॉलेजेसमध्ये 6 मई परीक्षा होणार नाहीये. लंपीमुळे जनावरांचा मृत्यू झाला तर भरपाई मिळणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सध्या राज्यात 2387 जनावरांना लंपीची बाधा झाली आहे. गणेशोत्सवानंतर कोल्हापूर जिल्ह्यात दृष्टीदोष जाणवणाऱ्या रुग्णसंख्येत वाढ होते आहे. गणपतीचं आगमन आणि विसर्जन मिरवणुकीच्या वेळेला डॉल्बी आणि लेझर शोचा वापर झाला. याच लेझर लाईट्सच्या इफेक्टमुळे अनेकांना डोळ्यांचे आजार बळावले. लातूरमधल्या हसोरी गावात भूगर्भातनं आवाज येऊ लागलेत, त्यामुळे परिसरातले लोक भयभीत आहेत आणि नागरिकांनी भूकंपाच्या भीतीनं रस्त्यावरतीच रात्र काढली. मुंबईतल्या विलेपार्ले उड्डाणपुलावर एका कारला मोठी आग लागली. याच मार्गावरनं मुख्यमंत्र्यांचा ताफा जात होता. कार जळते हे पाहून मुख्यमंत्र्यांनी गाडी थांबवली आणि कार मालकासोबत बातचीत केली. लोकमान्य टिळक टर्मिनसवरनं मडगावसाठी सुरू झालेली वातानुकूलित डबल डेकर एक्सप्रेस आता बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतलाय. गणेशोत्सवाव्यतिरिक्त या डबल डेकर एक्सप्रेसला चांगला प्रतिसाद मिळत नाही, म्हणून हा निर्णय घेतला जातोय. आर्थिक दुर्बल गटांसाठी शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश आणि नोकऱ्यांमधल्या 10% आरक्षणाची वैधता सर्वोच्च न्यायालयात निश्चित होईल. सरन्यायाधीश उदय लळित यांच्या अध्यक्षतेखालचं घटनापीठ या आरक्षणाच्या वैधतेविषयी आजपासून सलग सुनावणी करेल. बेकायदेशीर होर्डिंग्ज विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. आगामी काळात प्रत्येक होर्डिंग आणि बॅनरवरती QR कोड बंधनकारक होण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टात आज BCCI याचिकेवर सुनावणी पार पडेल. या याचिकेमध्ये BCCI आपल्या संविधानात काही बदलांची परवानगी मागितली आहे. कोर्टानं याचिका मान्य केली तर अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांचा कार्यकाळ वाढवता येईल. श्रीकृष्ण जन्मभूमी शाही ईदगाह वादावरती आज मथुरा जिल्हा न्यायालय सुनावणी करणार आहे. मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही ईदगाह मशिदीबाबत वाद आहे. 13.37 एकर जमिनीच्या मालकीची मागणी करणारी याचिका कोर्टात दाखल आहे. कल्याण डोंबिवली शहर स्मार्ट सिटी अजिबातच वाटत नाही असे खडे बोल केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी KDMC अधिकाऱ्यांना सुनावले. KDMC मुख्यालयात त्यांनी 4 तासांची जम्बो बैठक घेतली. तर KDMC फक्त सेटिंगमध्ये स्मार्ट आहे, मग ती टक्केवारीची असो किंवा नवनवीन पुरस्कारांची, असं खोचक ट्विट मनसेचे आमदार राजू पाटील यांनी करत पालिका प्रशासनाच्या कामावर टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतल्या बंडखोर गटाचा दसरा मेळावा कुठे आणि कसा घ्यायचा याविषयीच्या निर्णयासाठी आज मुंबईत बैठकीचं आयोजन केलं गेलं. दसरा मेळाव्याच्या राजकारणात करुणा शर्मांनी उडी घेतली आहे. मी वंजारी समाजाची सून आहे, त्यामुळे भगवान गडावरती आपण दसरा मेळावा पुन्हा सुरू करणार असं त्यांनी म्हटलेलं आहे. सध्या आपण काही डबे जोडण्याचं काम करतोय, त्यामुळे आपण रेल्वेनंच नागपूरला जाऊ असं सूचक वक्तव्य राज ठाकरे यांनी विदर्भ दौऱ्यापूर्वी केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची काल औरंगाबादेतल्या पैठणमध्ये सभा पार पडली. मुंबईत मराठी माणूस किती उरला हे रोखठोकमधनं लिहा असं खुलं चॅलेंज त्यांनी उद्धव ठाकरेंना दिलंय. दिल्लीत काय झालं ते खरं आहे का असं म्हणत अजित पवारांच्या नाराजीच्या बातम्यांवरनं शिंदेंनी टोला लगावला. तर राज्याला 2 मुख्यमंत्र्यांची गरज या वक्तव्यावरनं सुप्रिया सुळेंचाही समाचार घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंनंतर शरद पवारांनाही धक्का दिला. नवी मुंबई महापालिकेतील राष्ट्रवादीचे 5 माजी नगरसेवक आणि 10 तालुका अध्यक्ष शिंदे गटात प्रवेश करतील. 16 सप्टेंबरला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत FRP आणि साखर उद्योगातल्या प्रश्नांबाबत चर्चा होणार आहे. सहकार मंत्री अतुल सावे यांनी याची माहिती दिली.
उमेश कोल्हे प्रकरणातील फरार आरोपी शमीमवरती एनआयएकडून इनाम जाहीर करण्यात आले. उमेश कोल्हे हत्या प्रकरणामध्ये एनआयएकडून शमीमचा शोध सध्या सुरू असून त्याच्यावर 2 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आले. देशात स्वातंत्र्याचा 75वा अमृत महोत्सव साजरा होत असताना दुसरीकडे राज्यातल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आझाद मैदानात लाक्षणिक बेमुदत उपोषण करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. ऑगस्ट महिन्यात देशातल्या किरकोळ महागाई दरात वाढ झाली आहे, तो 60% पोहोचलाय. यामुळे आता पुन्हा एकदा व्याजदर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रवासी वाहतुकीमुळे रेल्वेच्या उत्पन्नात मोठी वाढ होती. ऑगस्ट 2022 पर्यंतची आकडेवारी रेल्वेनं प्रसिद्ध केली आहे. या आकडेवारीनुसार रेल्वेची मिळकत ऑगस्ट 2022 शेवटापर्यंत वाढून 95 कोटींपेक्षाही अधिक झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील पानबारी गावात अज्ञात आजारानं 19 पाळीव जनावरं दगावली, यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पुण्यामध्ये पुन्हा एकदा भेसळयुक्त पनीरचा साठा जप्त झालाय. पुण्यातील वानवडी भागात असलेल्या कारखान्यावर अन्न आणि औषध प्रशासन विभागानं कारवाई केली आणि टिपटॉप डेअरी प्रोडक्ट्स या विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकला. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटात 9 गाड्यांना विचित्र अपघात घडला. ट्रकचा ब्रेक फेल झाल्यामुळे ट्रकनं पुढच्या वाहनानं धडक दिली. एसटी बस, ट्रक आणि 7 कारचा यावेळी अपघात घडला. नवी मुंबईतल्या कामोठे येथील डेंटल कॉलेजच्या 4 सिनियर विद्यार्थ्यांवर एका ज्युनियर विद्यार्थ्याची रॅगिंग केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली आहे. डेंटल कॉलेजनं या प्रकरणात 4 सिनियर विद्यार्थ्यांना निलंबित केलंय. वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यामधल्या भापूर शिवारात दरोडा टाकण्याची तयारी असलेल्या 5 जणांना रिसोड पोलिसांनी शिताफीनं पकडलं. अंधाराचा फायदा घेत एक दरोडेखोर फरार होण्यात यशस्वी झालाय. रत्नागिरीच्या राजापूर पोलीस स्थानकासमोर रिफायनरी विरोधकांनी ठिय्या मांडला. मंत्री उदय सामंत समर्थक आणि इतरांनी मारहाण केल्याचा आरोप करत आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे पुरंदरच्या दौऱ्यावरती आहेत. यावेळी त्यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली आणि सरकारनं शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी अशी मागणी केली आहे. नंदुरबारच्या पूर्वपट्ट्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरेंनी केली आहे. यावर्षी नंदुरबार जिल्ह्यातील इतर भागात अतिवृष्टी झालेली असली तरी पूर्वपट्ट्यात मात्र पावसानं पाठ फिरवली. अमरावतीमध्ये खासदार नवनीत राणांच्या विरोधात भीम आर्मीनं मोर्चा काढला. राणांनी लव जिहादच्या प्रकरणावरनं राजापेठ पोलीस स्थानकात गोंधळ घातला. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी भीम आर्मीची आहे. मनसेचे परभणी शहराध्यक्ष सचिन पाटील यांच्या हत्येला 7 दिवस उलटूनही आरोपीला पोलिसांनी अटक केलेली नाहीये, त्यामुळे मनसेच्या वतीनं पोलीस अधीक्षक कार्यालयावरती मोर्चा काढला गेला. घरामध्ये झोपलेल्या 2 भावंडांचा सर्पदंशानं मृत्यू झाल्याची घटना भंडाऱ्यामधल्या देवाडा गावात घडली. रात्री झोपेत असताना 2 भावांना सापानं दंश केला. घटनेनंतर त्यांच्यावर उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात नेलं गेलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. बुलढाण्यामधल्या डागा पेट्रोलियम या पेट्रोल पंपावर वाहनधारकांची फसवणूक होते. पाणी मिश्रित पेट्रोलची विक्री केली जात असल्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. खरीप पिकांवरती मोझॅक या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव होत असून यामुळे सोयाबीन पिकाचं नुकसान होत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांवरती अतिवृष्टीनंतर हे नवं संकट उद्भवण्याची शक्यता आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या कालेखेतपाडा गावातील शाळेमध्ये रानभाजी महोत्सवाचं आयोजन केलं गेलं होतं. अनेक औषधी भाज्यांची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी हा या महोत्सवामागचा हेतू होता. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ज्येष्ठ सिनेसंग्राहक डॉ प्रकाश जोशी यांच्या संग्रहातील 75 अभिनेत्रींच्या छायाचित्रांचं प्रदर्शन सध्या मुंबईत भरवण्यात आलंय. बंगळुरूमधल्या एका डॉक्टरनं तब्बल 3 किलोमीटर धावून जात रुग्णाचे प्राण वाचवल्याची कौतुकास्पद घटना घडली. हा डॉक्टर बंगळुरूच्या ट्रॅफिक जाममध्ये अडकला होता, तर रुग्णालयात एका रुग्णावरती तातडीची शस्त्रक्रिया करायची होती. ट्रॅफिकमधनं सुटका होत नाही हे लक्षात आल्यावरती डॉक्टरनं आपली कार तिथेच सोडली आणि धावत रुग्णालय गाठलं. रायपूरमध्ये संघाची 3 दिवसीय समन्वय बैठक पार पडली. यावेळी शाळा कॉलेजेसमध्ये हिंदुत्वाचं शिक्षण द्यायला हवं असा सूर या बैठकीमध्ये उमटल्याचं पाहायला मिळालं. हैदराबादच्या सिकंदराबादमध्ये इलेक्ट्रिक शोरूममध्ये लागलेल्या आगीत 6 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. पाकिस्तानातली पूरस्थिती अतिशय गंभीर बनली आहे. स्थानिक नागरिक मदतीसाठी दारोदार भटकतात. ही परिस्थिती पाहता बलुचिस्तान प्रांतातील कच्छी जिल्ह्यातल्या जलाल खान गावातल्या एका मंदिरानं पूरग्रस्तांसाठी मंदिराचे दरवाजे खुले केले. सिट्रॉइन कंपनीनं गेल्या वर्षी भारतीय बाजारपेठेत सिट्रॉइन C5 एअरक्रॉस SUV सह प्रवेश केला. आता सिट्रॉन C3 ची 7 सीटर गाडी 2023 साली बाजारात येण्याची शक्यता आहे.
ऑस्ट्रेलियातल्या आगामी 2020 विश्वचषकासाठी जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल यांनी भारताच्या 15 सदस्यीय संघात पुनरागमन केलंय. डावखुरा अष्टपैलू रवींद्र जाडेजाचा भारताच्या विश्वचषक संघात समावेश करण्यात आलेला नाही. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.